नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला सुधाकर दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात मी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर ब्रश वगैरे करून माझा चहा गॅसवर ठेवला होता सकाळचे पाच वाजले होते मला चहा फक्त माझ्याच हातचा लागतो मी चहा बनवला तो पिला आणि रोजच्याप्रमाणे बाहेर फेरफटका मारण्यास निघालो एक तास फिरून आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करून महाराजांची पोथी वाचन करण्यास बसणार तोच गावाकडून वडिलांचा फोन आला वडिलांनी इतक्या सकाळी फोन केला म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट असणार मी फोन उचलत नाही तोच वडिलांनी सांगितले की तुझा मित्र शिरीष हा काल रात्री घराच्या बाल्कनीतून खाली पडला त्याला गंभीर मार लागला आहे तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे ती बातमी ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला ते गावाकडील जुने दिवस आठवू लागले मी शिरीष हे बालमित्र गावाकडे आम्ही एका गल्लीत राहत होतो आमची तीन मजली बिल्डिंग हिच्या भिंतीला लागूनच एक मंदिर होते खाली मंदिर आणि वरच्या मजल्यावर पुढच्या बाजूला शिरीष याचे घर आणि मागच्या बाजूस शिरीष याच्या काकाचे घर होते आमचे घर देखील आमच्या बिल्डिंग ह्याच्या पहिल्या मजल्यावर होते आमचे आणि शिरीष ह्याच्या घराच्या पुढील बाजूस एक छोटी बाल्कनी होती आणि आम्हा दोघांच्या घरामध्ये एकच भिंत होती आमच्या बाल्कनीच्या भिंतीवर उभे राहून त्या भिंतीला पकडून शिरीष याच्या उडी मारून जाता येत होते पण ते फार भयंकर जोखमीचे काम होते कारण भिंत ही गुळगुळीत होती जर हात सुटला तर माणूस सरळ पहिल्या मजल्यावरून जवळजवळ वीस फुटांवरून खाली पडणार असे होते शिरीषाच्या आईला घरात मांसाहार बिलकुल चालत नसे कारण खाली मंदिर होते आणि घरात येण्यासाठी जो जीना होता तो मंदिराच्या आतूनच होता त्यामुळे शिरीषाची आई घरात मांसाहार करत नसे किंवा मांसाहार करून कोणाला घरात येऊ देत नसे पण शिरीषाला मांसाहार करणे खूप आवडत तो अधूनमधून मांसाहार करत मग रात्री घरी जाण्यासाठी तो आमच्या बिल्डिंगच्या गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारूनच घरात जात मी व माझ्या आईने शिरीषाला बरेच वेळा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की परमेश्वराला सगळे माहीत असते त्याच्यापासून काहीच लपलेले नसते आमचे गजानन बाबा म्हणतात जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढेच आहे पिंडात म्हणजे मनुष्याच्या आत आणि बाहेर सर्व व्याप्त ब्रह्म म्हणजे परमेश्वर आहे त्यामुळे मांसाहार करून परमेश्वरापासून नजर चुकवली म्हणजे त्या परमेश्वराला कळणार नाही असे नाही म्हणून मांसाहार करून जर ते तुमच्या मनाला अयोग्य वाटत असेल तर त्या परमेश्वराच्या डोळ्यात डोळे घालून त्याची क्षमा मागून घ्यावी तो आपल्या मायबाप असतो तो, तो आपल्याला क्षमाच करतो पण आपण चूक करून जर त्याची नजर चुकवली तर तो, तो उलट रागवतो आणि प्रसंगी शिक्षा देखील देतो पण माझे व आईचे बोलणे कधी शिरीष ह्याच्या आईलाही पटले नाही आणि यालाही तो असाच मांसाहार करून आमच्या गॅलरीतून उडी मारून त्याच्या घरात जात असे आणि आज बाबांचा फोन आला की रात्री शिरीष हा मांसाहार करून असाच आमच्या बिल्डिंगच्या गॅलरीतून त्याच्या गॅलरीत उडी मारताना तोल जाऊन खाली पडला आणि तो आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे मी महाराजांची पोथी वाचून शिरीष याच्यासाठी प्रार्थना केली आणि माझी गाडी काढून गावाकडे शिरीषाला पाहण्यासाठी निघालो गावाकडे पोहोचलो आणि सरळ हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे आय सी ओच्या बाहेर मला शिरीषाचे आई बसलेली दिसली मला पाहताच माझ्याकडे येऊन ढसाढसा रडू लागली व म्हणाली की मी तुमचे तेव्हाच ऐकले असते तर आज माझा शिरीष याच्यावर ही वेळ आली नसती मी काकूंचे सांत्वन करत म्हटले जे झाले ते झाले काकू जाऊ द्या आता फक्त महाराजांचे नाव घेत राहा ते आहेत आपल्यासोबत शिरीष नक्कीच बरा होईल लवकर आणि हळूहळू शिरीष बरा झाला आणि घरी आला तेव्हा शिरीष म्हणाला आता यापुढे मी मांसाहार बिलकुल सोडला तेव्हा आम्ही त्याला म्हटले अरे मन मारून तू जर मांसाहार करणे सोडले तर काय उपयोग त्यापेक्षा कधी मांसाहार केलास तर त्या परमेश्वर याच्याशी नजर चुकवू नको तर त्याच्यासमोर जाऊन मनापासून क्षमा माग आणि आयुष्यात कोणतेही अयोग्य कृत्य झाल्याचे वाटले तर त्याची कबुली त्या परमेश्वराला देऊन त्याची क्षमा मागून मन हलके कर खूप बरे वाटते मग शिरीष असेच करू लागला सुरुवातीला मी देखील भगवंताची भक्ती घाबरून करत असे पण जेव्हापासून गजानन विजय जे ग्रंथ वाचला आणि महाराजांचे चरित्र जाणून घेतले तेव्हापासून मला भक्तीचा अर्थ कळाला श्रद्धा अंधश्रद्धा यातील भेद कळाला आणि डोळे उघडले तेव्हापासून मी महाराजांची जास्त भक्ती करू लागलो कारण माझी माऊली आहे जगावेगळी जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे प्रश्न मंजूश आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न आणि आपल्याला आजचा प्रश्न रमेश दादा काळे यांनी विचारला आहे प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथाची ओवी संख्या एकंदरीत किती आहे म्हणजे गजानन विजय ग्रंथात एकंदरीत सर्व ओव्या किती आहेत ते सांगायचं आहे सा आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे महाराजांचा भक्त पुंडलिक ह्याचे पूर्वजन्मीच्या बहिणीचे नाव बायजाबाई असे होते आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं सुप्रिया मोथलक दोन कृष्णा उमक तीन सायली पाठक चार योगिता कादिले पाच माधव शंकर जोशी सहा गजानन मेहरे सात द अक्षय गायकवाड आठ सुरेश टिबडेवाल नऊ मधुकरराव चौधरी दहा मंगेश पुरी अकरा पल्लवी पाटोळे बारा मुग्दा पाटील तेरा शांभवी कुलकर्णी चौदा कल्पना शिंदे पंधरा अमृता बेडेकर सोळा विद्या वानखेडे सतरा ज्योती नळकांडे अठरा नम्रता शर्मा एकोणीस मानिक उद्गीकर वीस संगीता बावीसकर एकवीस गायत्री जकाते बावीस संगीता शिंदे तेवीस राजेश फरांदे चोवीस ज्योत्ना जाधव पंचवीस रामदास रायबोले सव्वीस रविकिरण सौंदनकर चौंदनकर सत्तावीस कुसुम पडवळ अठ्ठावीस विश्वास बनसोड एकोणतीस सौपुष्पा बनसोड तीस रेखा अहिरराव एकतीस मीनाक्षी महाजन बत्तीस पपिता बुरखंडे तेहतीस सीमा पाटील चौतीस जयश्री नातू पस्तीस शीला लवण सदतीस सविता चौगुले सदतीस अपर्णा मानके, अडतीस रमेश काळे एकोणचाळीस नेहा जाधव चाळीस जया डोळस एक्केचाळ बिट्टूस बेचाळ प्रिया पगारे त्रेचाळ आयुष वाघ चव्वेचाळ शिल्पास किचन पंचेचाळ जया आंधळे सेहेचाळ चाळू शीला कुलकर्णी सत्तेचाळ संजीवनी बांगड अठ्ठेचाळ सुवर्णा शिंदे एकोणपन्नास उर्मिला दामले तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तर देत रहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गन गणात बोते